तुम्हाला एकच सांगतो, तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै ऑगस्ट, आपण आता 17 तारखेला काही लोक म्हणतायत तुम्हाला पैसे मिळणार नाही, खात्यामध्ये जाणार नाही, हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय. परंतु तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय, दोन माझे भाऊ पाठीशी आहेत उभे आणि अख्खा मंत्रिमंडळ आहे, येत्या 17 तारखेला तुमच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार, होणार म्हणजे होणार. आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील, काही लोकांच्या मध्ये काही त्रुटी असतील, काही कमतरता असेल, त्यांनी काळजी करू नका. 1,40,00,000 माझ्या बहिणींनी फॉर्म भरले आणि 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमचे फॉर्म शेवटपर्यंत स्वीकारले जातील आणि जुलै ऑगस्ट ये 2 हप्ते आता मिळतील आणि जे सप्टेंबर मध्ये राहतील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 3 महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील. त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका, काळजी करू नका, हे देणार सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे. मी प्रशासनाला धन्यवाद देतो, प्रशासन आणि शासन ही रथाची 2 चाकं आहेत आणि आपण देखील शासन आपल्या दरबारदारीप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पहिल्या हप्त्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये तुम्हाला 17 ऑगस्टला येण्यास सुरुवात होणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लाईव्ह भाषणामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुमचे जे फॉर्म भरायचे राहून गेलेले आहेत त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणी दूर केल्या जाणार आहेत हळूहळू, असं त्यांनी सांगितलेलं आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे जे राहिलेले 14 ऑगस्टनंतर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना पैसे जे असणार आहेत सप्टेंबरमध्ये भेटणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा या ठिकाणी जे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे 17 ऑगस्टला तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत. 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. काल देखील हा निर्णय झालेला आहे, मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाकी याच्यामध्ये अजून माहिती दिलेली ती म्हणजे बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थींचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे असं देखील सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की 14 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांचं आधार कार्ड बँकेशी संलग्न नाही आहे, मग त्यांचं पैशाचं काय होईल? तर हे पैसे परत तुम्हाला सप्टेंबरमध्ये भेटून जातील, पुढच्या महिन्यामध्ये भेटून जाणार आहेत. त्याच्यामुळे सध्या जरी आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक झालेलं नाही तरी घाबरायचं कारण नाही, कारण की पुढं देखील ही योजना चालूच राहणार आहे. जर आत्ताच्या 17 तारखेला पैसे नाही भेटलं तर पुढं देखील तुम्हाला भेटणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता राज्यातील महिलांसाठी ही महत्त्वाची योजना आहे. 17 ऑगस्ट रोजी पुण्यात या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम असणार आहे. त्यासोबत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणचे पालकमंत्री देखील ही कार्यक्रम जो आहे तो लाभ वितरणाचा घेणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यक्रम आणि राज्यस्तरीय कार्यक्रम असे 2 कार्यक्रम 17 ऑगस्टला या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि पुणे या ठिकाणी घेतला जाणार आहे. त्यासोबत बघा आत्तापर्यंत या योजनेमध्ये 1,35,00,000 लाभार्थींची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये DBT द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे. बघा 1,35,00,000 जणांना या ठिकाणी 17 ऑगस्टला डायरेक्टली DBT द्वारे या ठिकाणी हा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी 27,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम
प्रत्येक जिल्ह्यात राबवावी, कोणतीही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये असं त्यांनी सांगितलं आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत या ठिकाणी जर आपण बघितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्टला लाभाचे 2 हप्ते भेटणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडल्या गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही पात्र लाभार्थी या लाभापासून वंचित राहणार नाही. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केलेलं आहे. तर बघा, जसं की 17 ऑगस्टला आता ज्यांचे फॉर्म मंजूर आहेत त्यांना आणि ज्यांचे आधार कार्ड या ठिकाणी बँक खात्याशी संलग्न आहेत त्यांना 17 तारखेला तर पैसे भेटणार आहेत. त्याचसोबत त्यांनी सांगितलं की ज्यांचे या ठिकाणी 17 तारखेला लाभ मिळणार नाही त्यांना, तर ज्यांचे बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न नाहीत त्यांना, तर त्यांना काळजी करायचं कारण नाही. त्यांचं आधार कार्ड बँकेशी जसं संलग्न होईल तसं पुढच्या हप्त्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना पैसे जे आहेत ते जमा होतील. 1 जुलैपासून ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे असे 3 महिन्यांचे पैसे मग त्यांना नंतर जमा केले जातील. असे 27 लाख जवळपास या ठिकाणी मंजूर फॉर्म आहेत, परंतु त्यांचं बँकेशी आधार क्रमांक जोडला गेलेला नाही अशा पद्धतीची माहिती या ठिकाणीही मिळालेली आहे. तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. असेच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.